छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे मात्र गेल्या दहा वर्षापासून छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाप्रमुख आणि सध्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सातत्याने इच्छुक होते यावेळेला तरी उमेदवारी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती मात्र याही वेळेला उमेदवारी मिळालेली नाही मात्र गेल्या दहा वर्षापासून ती लोकसभेची सातत्याने तयारी करत आहेत अत्यंत बारकाईनं आणि ग्राउंडवर उतरून त्यांची लोकसभेची तयारी सुरू असत आहे आपण बघू शकता की आपल्यासमोर या काही फाईल्स ठेवलेल्या आहेत ज्या अंबादास दानवे यांच्या घरातल्या या सगळ्या फाईल्स आहेत दोन हजार एकोणीसला त्यांनी तयारी केली होती गाव सर्कल आणि वार्ड निहाय लोकांची त्यांनी मतदान यादी तयारी केली होती त्यानुसार ते त्यांनी आकडेवारी जमवलेली आहे दुसरं आहे संभाजीनगर जिल्हा संपर्क यादी फॉर विवाह म्हणजे ज्या ज्या घरात लग्न होतात त्या त्या सगळ्या लग्नाच्या आलेल्या पत्रिका त्यांचे संपर्क नंबर ते कुणाचे पाहुणे आहेत आपले कुठून पाहुणे आहेत याचं सुद्धा त्यांनी नियोजन या ठिकाणी केलेलं आहे इकडं जर बघितलं आपण तर निहाय अगदी बारकाईने त्यांनी हे सगळे कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे गावातले लोकांचे बूथवरच्या कार्यकर्त्यांचे नंबर गोळा करून ही यादी तयार केलेली आहे ज्यात शाखा प्रमुख आहेत उपशाखा शाखा प्रमुख आहेत गट प्रमुख आहेत सहगट प्रमुख आहेत पुढे बी लोकांची लाखो लोकांची यादी त्यांच्याकडे काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी अजून एक जर आपण बघितलं तर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी त्यांची यादी आहे त्यांच्या मुलाचा काही दिवसांपूर्वी विवाह सोहळा झाला होता त्या विवाह सोहळ्याला किती लोकांना आमंत्रित केलं लो होतं त्यांचे नाव नंबर्स अशी लाखो लोकांची ही यादी या या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहे ज्यामध्ये घर पत्त्या सकट मोबाईल नंबर सकट यादीसुद्धा तयार करण्यात आलेली आहे ग्रामीण भाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सहा तालुक्यांमधल्या हजारो गावांमधल्या या लोकांची ही नावासह यादी त्यांच्याकडं आहे आणि त्यांचे फोन नंबर सुद्धा या ठिकाणी त्यांनी जमवलेले इतक्या बारकाईनं त्यांनी लोकसभेची तयारी केली होती मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही त्यामुळे कुठंतरी थोडंसं दुःख असणार आहे मात्र शिवसेनेचे निष्ठावंत असलेले अंबादास दानवे काय म्हणतात आपण ऐकूयात दादा काय सांगाल उमेदवारी नाही भेटली इतकी सगळी तयारी केलेली आहे ही पक्षासाठी तयारी आहे ही काय अंबादास दानवेची तयारी नाही आहे मी पक्षाचा जिल्हा प्रमुख सुद्धा आहे आणि मला असं वाटतं मला विरोधी पक्षनेता ही जबाबदारी असताना मला जिल्हाप्रमुख ही जबाबदारी फार प्रिय आहे मला जबाबदारी आणि मला असं वाटतं ती पार पाडत असतो उमेदवार कोण असेल हा शिवसेनेत महत्त्वाचा विषय नसतोच आमचा एक इलेक्शन असलं तर तोच गटप्रमुख असतो विधानसभेला तोच असतो जिल्हा परिषदेला तोच असतो लोकसभेला तेच असतो त्यामुळे ही जबाबदारी तर माझी संघटना म्हणून निश्चित आहेच आणि ती मी पार पाडतो आणि मला असं वाटतं लोकसभा हेतून हे जे तुम्ही आता दाखवलं की ह्या हेतून सगळ्या वाढ निहाय झालेलं मतदान एक एक फाईल मला हातात घेऊन सांगाल तुम्ही कोणती फाईल आपण कशी तयारी केली <laughs> <नहीं। laughs> आता ही माझ्याकडे यादी आहे ही शिवसेनेची सिस्टम आता संभाजीनगर मत समजा मतदारसंघ इथं शिवसेनेचा शाखा प्रमुख कोण आहे मैलाहाटची शाखा संघटिका कोण आहे शिवसेनेचे प्रमुख कोण आहे उपशाखा प्रमुख कोण आहे शिवसेनेचे गटप्रमुख कोण आहे युवा शाखेचं युवा शाखाधिकारी कोण आहे म्हणजे युवासेनेचं <inaudible> मग आम्ही सह गटप्रमुख नेमले या ठिकाणी प्रत्येक गटप्रमुखाला एक असिस्टंट <inaudible> मग आम्ही त्या वाडातले विभाग प्रमुख कोण आहे नंतर आमच्याकडे बी एल ए असतं जसं शासनाचा बी एल ओ असतो तसं आमचा पक्षाचा बी एल ए असतो तोही आम्ही सगळ्या गट याच्यातलेला त्याच्यानंतर काही वाडातले ज्येष्ठ शिवसैनिक असतात ज्यांच्याकडे जबाबदारी तर mm -hmm. काही नसते कधीतरी शाखा पोंगराली असतात कधीतरी नगरसेवक राहिले असतात कधीतरी विबा पोंगरायले असतात पण त्यांना तसं आता जबाबदारी नसल्यामुळं कधीकधी ते दुर्लक्षितसुद्धा असू शकतात आणि म्हणून अशा लोकांकडं दुर्लक्ष होऊ नये म्हणून ते सुद्धा एक ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून एक क्रायटेरिया म्हणून प्रत्येक असं असंसुद्धा मी केलेलं आहे गाव सुद्धा अशाच पद्धतीने गेले आता संभाजीनगर शहराचा विचार केला तर एका गावात ग्रामपंचायतचे वॉर्ड्स असतात बूथ असतात ग्रामपंचायतीला वेगळे बूथ असतात विधानसभेला वेगळे बूथ असतात आणि म्हणून त्यासुद्धा तशा पद्धतीनं मग महिला असतो युवासेना असतो आम्ही मागच्या काळात एकेका वार्डामध्ये शिवसेना युवासेना आणि महिलाकडे असे तीन तीन जण प्रमुख नेमले होते पर्यायानानंतर ग्रामपंचायतीला हेच लोक आम्हाला उमेदवार झाले आमचे आणि चांगलं आहे ना एक ज्येष्ठ माणूस एखादी महिला आणि एखादा नाव तरुण मुलगा अशा पद्धतीनं आम्ही एक जोड लावण्याचा प्रयत्न सगळ्या वाढत मी सातत्यानं केलेला त्यातून एक के तरुण त्या तुन मुलं सुद्धा कारण शेवटी तरुणांना सुद्धा संधी दिली पाहिजे या हातून अशी रचना सातत्यानं करत असतो आणखी एक तुम्ही बारकाईने केलेलं निवेदन म्हणजे तुमच्या मुलाच्या लग्नाची सुद्धा इतकी मोठी धर्मराज अंबादास दानवे यांचं नुकतंच लग्न झालं काही दिवसांपूर्वी तर त्यांच्या सुद्धा ज्या पत्रिका पाठवल्या हो होत्या त्याचीसुद्धा किमान सत्तर हजार लोकांची त्यापेक्षा जास्त असावी दादा ही यादी त्यांनी तयार केली होती या सगळ्या लोकांना त्यांनी स्वतः निमंत्रण पत्रिका दिल्या होत्या आणि एवढे सगळे लोक त्यांनी लग्नासाठी सुद्धा केले होते आणि त्यांचीसुद्धा या ठिकाणी यादी केलेली आहे दादा दादा सुद्धा यादी महत्त्वपूर्ण आहे बरोबर आहे ना एकतर मी तीस समजा तीस वर्षपासून संघटनेचं काम करतो जसं कॉलेज सोडलं तसं मी संघटनेचं काम करतो आणि जिल्हा प्रमुख म्हणून पण मागं मोठी काळ जबाबदारी त्यामुळं सगळे शिवसैनिक याच्यात असतात मग मलाही निमंत्रण येतं बऱ्याच जणांचं त्यांच्याकडे आपल्याला जावं लागतं मग त्यांचंही रेकॉर्ड मी ठेवत असतो लग्न कार्य ज्याचं आहे मग त्याच्यात नातेवाईक वेगळे असतात मित्र वेगळे असतात शिवसैनिक वेगळे असतात कारण इथं जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात आमचा नातेवाईक आहेच आहे तोही कामाचा असतो पण तो वेगवेगळा विचार कोणी काँग्रेसमध्ये सुद्धा असतो कोणी शिवसेनेत असतो कोणी राष्ट्रवादीत असतो कोणी भाजपमध्ये पण शेवटी नातेवाईक म्हणून ते सुद्धा कधी कधी कामाला येत असतात आणि म्हणून ही लग्नाची जेव्हा यादी बनवली तर आम्ही जवळपास पंच्याहत्तर हजार जणांची यादी तर ही संभाजीनगर जिल्ह्याची माझी बाहेरची वेगळी पण हे पंच्याहत्तर हजार लोक माझ्या जनरली कॉन्टॅक्टमधले लोक आहेत ना हे सगळे जिल्ह्यामध्ये एकूण डायरेक्ट तुमच्या संपर्कात असलेले किती लाख लोक आहेत की जी तुम्ही तुम्ही त्यांना नावाने ओळखता आणि ते पण तुम्हाला हक्काने आवाज देऊन कुठेही थांबवू शकतात ती संख्याने मोजत आहेत पण प्रत्येक गावामध्ये मी दहा वीस जणांना तर बाहेखतो वाढात तर शंभर एक लोकांना पण प्रत्येक गावामध्ये मला तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यात माझ्या मोबाईलमध्येच तीस पस्तीस हजार फोन नंबर आहे तुम्ही कोणतंही गाव सांगा संभाज गाव काय बूथ सांगा एक मिनटातच कॉन्टॅक्ट झाला समजायचं इत मी सांगतो काय आमची संघटनात्मक रचनाच ही आहे एकच मिनिट लागेल दुसरा मिनिट सुद्धा मला सुद्धा लागणार नाही मला माहिती आहे कोण कुठं आहे कोणत्या बूथवर काय मी आज सांगणार की उद्या सांगू शकतो की उद्या किती मतदान कोणत्या बूथवर पडणार एकदा उमेदवार ठरले ना सगळ्या पक्षाचे कारण सगळ्या जातीय समीकरणं माहीत आहे कोणत्या गावात कोणत्या पक्षाची ताकद आम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे ह्या बूथवर मागच्या काळात दोन दोन तीन तीन टर्मला काय झालं जिल्हा परिषदला काय झालं ग्रामपंचायतला काय झालं ग्रामपंचायत कोणाच्या आली आमच्यातच गट होते का दुसऱ्यात गट होते का हे सगळं नॉलेज ठेवावं लागतं काम करताना काय फक्त भाषण थोडी करावं लागतं बरं मग थोडंसं वाईट वाटतंय दादा वाईट नाही संधी मिळायला पाहिजे होतं असं वाटतं पण पक्ष नेतृत्वाच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे ठीक आहे खैरे साहेब ज्येष्ठ आहेत वय झाले त्यांचं आता त्याच्यामुळं त्यांनी स्वतः मागच्या वर्षी म्हणले होते माझी शेवटची टम आहे आताही म्हणलेली शेवटची टर्म आहे काही हरकत नाही पक्षाने दिल्यावर आपण आपल्या संघटनेचं काम करू तर हे होते राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लोकसभेची तयारी कशा पद्धतीने केली होती आपल्याला पाहायला मिळालेलं आहे थोडीशी त्यांना खेद थोडंसं वाईट वाटलेलं आहे मात्र पक्षाने घेतलेला निर्णय आहे त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं माझं काम आहे अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे कॅमेरामन हर्षलसोबत दत्ता कानवटे टी व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं